राज्यभरात होत असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलं की विद्यार्थी दुहेरी लढाई लढत आहेत, एक कोरोना सोबत आणि दुसरी अभ्यासासोबत. तसेच विद्यार्थ्यांवर खूप दडपण आणि तणाव आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचे कोणतेही निर्णय असतील, मग ते आरोग्याबाबत असो नाहीतर अभ्यासाबाबत, सगळे निर्णय तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करून घेतले जातात. तसेच जे आंदोलन सुरू आहेत यावर त्या म्हणाल्या की उद्या आम्ही सर्व आंदोलनकर्त्यांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून मग अंतिम निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच भावना असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी तणाव न घेता घरी जाण्याचे आवाहनसुद्धा त्यांनी यावेळी केले. मी जेवढ्या पण माझ्या बाईट दिल्या मी त्याच्यामध्ये हे सांगितलं की जी लहान मुलं आहेत, जी दोहेरी लढाई लढत आहेत, एका ठिकाणी ती कोरोनाशी युद्ध करत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी ती अभ्यासाची लढाई करण्याचं काम करत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये मला मान्य आहे की त्यांना खूप दडपण आहे, तणाव आहे, कारण जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये 10वी आणि 12वीमध्ये आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी जे त्यांना फेस करावे लागले, कारण कोविडमुळे विविध परिस्थिती निर्माण झाली होती. आणि म्हणून कुठलाही निर्णय घेत असताना आम्ही सातत्याने हा प्रयत्न करत आहोत की चर्चा आमची कुठलाही निर्णय घ्यावा. आमच्याही दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाची जर गोष्ट कुठली असेल तर विद्यार्थ्याचं आरोग्य आणि विद्यार्थ्याची सुरक्षितता ही आमची सातत्याने प्राथमिकता राहिलेली आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की आम्ही ज्यावेळी परीक्षेचा निर्णय घेतला आम्ही खूप तज्ज्ञांशी चर्चा करून बाकीच्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला आणि सातत्याने आम्ही त्याला मॉनिटरिंग करत आहोत. 8-8 दिवसांनी आमच्या बैठका होतात सीओंशी असेल किंवा जे आमचे अधिकारी त्यांच्याशी जिल्हा अधिकाऱ्यांशी होतात की जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे, काय कशा तऱ्हेने आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आणली पाहिजे. जसं मी सांगितलं की मुलांना लिहायला समस्या होत्या म्हणून आम्ही अर्धा तास लिहिण्याचा आर वाढवला. आता मुलांच्या बाबतीमध्ये आम्ही असा विचार करतो की त्याच शाळेमध्ये किंवा त्याच कॉलेजमध्ये मुलांच्या परीक्षा घ्याव्यात, प्रॅक्टिकल बाबतीमध्ये सुद्धा आपण काही गोष्टी करू शकतो का, या सगळ्या गोष्टीवर आमचं मंथन सातत्याने सुरू आहे. त्याच्याबद्दल आम्ही एक्सपर्टींशी चर्चा करत आहोत. आजच्या बाबतीमध्ये आपण जे म्हणताय त्या बाबतीमध्ये माझं फक्त एवढंच सांगणं की आता मी बहुतेक शाळेची चर्चा केली, ते आता चर्चा करायला आमच्याशी तयार आहेत जे आंदोलनकर्त्यांचे प्रमुख आहेत ते, आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी उद्या आमची चर्चा होईल. उद्या त्यांना आम्ही बोलवून घेऊ, त्यांच्याशी एक चर्चा करू. शेवटी आमचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की या मुलांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, परीक्षेनंतर सप्लिमेंटरी एक्झाम व्हावी, 11वीचं ॲडमिशन किंवा मग 13वीचं प्रोफेशनल ॲडमिशन असेल हे प्रॉपरली टाईमली व्हावं. कारण मागील 2 वर्षापासून या मुलांचं जेवढं आपल्याला माहिती आहे की कारण कोरोनामुळे कधी शाळा सुरू झाल्या, पण हे सगळे निर्णय घेत असताना आम्ही जाणीवपूर्वक एका गोष्टीची काळजी घेतली की आपल्याला प्रत्येक गोष्टी करत असताना SOP सुद्धा जे आम्ही केला त्यासुद्धा फार कडक केल्या आणि या गोष्टीची सातत्याने मॉनिटरिंग आमच्या माध्यमातून चालू असतं. त्यामुळे मला आपल्या माध्यमातून मुलांना सर्वांना आव्हान करायचं, जसं मी आता त्यांच्याशी नेत्यांशी त्यांच्या बोलले ते उद्या तयार होतात चर्चा करा, त्यांच्याशी आम्ही उद्या चर्चा करू. तुम्ही आपला अभ्यास करा, आपली काळजी घ्या. आम्ही बिलकुल हे सगळ्या गोष्टी जाणतो, ज्या ज्या आपल्याला स्ट्रेस कद्या कोणत्या गोष्टीचं आहे त्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही शासनाकडून काम करत आहोत. पण आपल्याला एक गोष्ट सांगायला पाहिजे की आपला आपली भौगोलिक परिस्थितीचा बाकीचा विचार करता आपल्याला जवळपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी लागते. 12वीच्या परीक्षा जवळपास 15 लाख जास्त विद्यार्थी असतात, 10वीच्या परीक्षेला 16-17 लाख विद्यार्थी असतात. एकाच टायमाला आपण सगळीकडे पेपर पोचवत असतो आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी परीक्षा ही नियोजनबद्ध पद्धतीने करावी लागते. त्यामुळे काही सूचना असतील तर आपण आम्हाला जरूर कळाव्या, त्या आता अंतर्भाव एक्सपर्टींशी चर्चा करून आम्ही करून ऑनलाईन